वेलकम टू सिव्हिल इंजिनिअरिंग आयआयटी. आजच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्हान्स कॅड थ्रू आपण इलेक्ट्रिकल लेआउट ॲटोमॅटिक काढू शकतो. तो आपण किती फास्ट काढू शकतो ते याच्यामध्ये मी दाखवत आहे. तर तुम्हाला आपल्याला सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट लोकांना पण ज्यावेळेस प्लॅन काढतो आपण, जर तो प्लॅन टिपिकल कार्ड तुम्हाला इलेक्ट्रिकल लेआउट द्यायचा असेल तर प्रत्येक वेळेस आपण पाहतो की स्विच बोर्ड आपण दरवाज्याचा ओपन झाला की त्याच्या लेफ्ट साईडलाच असतो, समजा राईट साईडला दरवाजा ओपन होत असेल तर. तर त्यामुळे आपण यामध्ये हीच कन्सेप्ट वापरलेली आहे, आपण ती पाहू. आता या ठिकाणी पहा की मला इलेक्ट्रिकल लेआउट काढायचा आहे तर मी आर्किटेक्चरल कमांडमध्ये जातो, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकल लेआउट माझा तयार होतो. इलेक्ट्रिक लेआउट मी सिलेक्ट करतो आहे, फक्त मी स्विच बोर्डचे माझे पॉईंट सिलेक्ट करत आहेत. हे पहा, स्विच बोर्डचे माझा फक्त लोकेशन सिलेक्ट केलं, आतमध्ये क्लिक करत आहे, त्याप्रमाणे माझा इलेक्ट्रिकल लेआउट पूर्ण त्या रूमचा त्या फ्लॅटचा तयार होत आहे. अशा प्रकारे मी माझा इलेक्ट्रिकल लेआउट फास्ट वर्किंग करू शकतो. आणि मला जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर मी हे चेंजेस पण करू शकतो. मी हे शिफ्ट करू शकतो, लाईट पॉईंट मला चेंज करायचा आहे, फॅन पॉईंट चेंज करायचा आहे, असे मला जर चेंज करायचे असतील तर ते मी याच्यामार्फत चेंज करू शकतो, मूव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रिकल लेआउट तुम्हाला बेनिफिशियल पडेल. ॲडव्हान्स कॅडमध्ये हाही तुम्हाला फंक्शन भेटून जाईल. ठीक आहे, थँक्यू. मी पुढच्या पार्टमध्ये आणखी तुम्हाला नवीन काही ॲडव्हान्स कॅडच्या कमांड सांगणार आहेत, जसं की तुम्ही ॲटोमॅटिक सेंटर लाईन काढू शकता, ॲटोमॅटिक फ्लॅट नंबरिंग देता येतं तुम्हाला, विंडोज ड्राफ्ट करता येतात, बरेचसे आहेत. मी तुम्हाला दाखवेल एक एक करून. थँक्यू.